नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 5वी चा उदाहरण संग्रह 31 अभ्यासणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि जर तुम्हाला इयत्ता 5वी च्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअप वर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा, मी इयत्ता 5वी च्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअप वर पाठवेन। इथे आपल्याला पहिला प्रश्न काय दिला आहे बघा, शेजारील आकृतीत वर्तुळावर SLMN हे बिंदू आहेत। आकृतीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला उपप्रश्न आहे, ज्या कंसाची टोके S आणि M ने सुरू होतात त्या कंसांची नावे लिहा। तर बघा, S बिंदू इथे आहे आणि M बिंदू इथे आहे, तर ह्या दोन बिंदूंमुळे जे कंस तयार झालेले आहेत त्यांची आपल्याला नावं लिहायची आहेत। मग कंसाचं नाव लिहिताना काय करायचं, तर कंसाचे जे टोकाचे बिंदू आहेत त्याच्यामध्ये आणखी एक बिंदू घ्यायचा आणि त्यांचं नाव लिहायचं। तर बघा, S आणि M हे जर टोकाचे बिंदू पकडले तर या बाजूने हा L बिंदू त्याच्यामध्ये आहे, मग काय नाव लिहायचं, त्याचं नाव लिहायचं आहे कंस SLM, किंवा तुम्ही याला MLS असं देखील लिहू शकता। तर आपण नाव कसं लिहायचं, तर कंसाचे जे टोकाचे बिंदू आहेत ते शेवटला लिहायचे, आजूबाजूला लिहायचे, आणि मधला जो बिंदू आहे तो मध्येच लिहायचा, बरोबर। तर हा झाला एक कंस। त्यानंतर दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर दुसऱ्या बाजूने देखील बघा, S आणि M हे जर टोकाचे बिंदू असतील तर N बिंदू त्याच्या मध्ये आहे, म्हणजे इथे दुसरा कंस काय येईल, कंस SNM। तर अशा पद्धतीने तुम्ही कंसाचं नाव लिहू शकता। चला आता आपण दुसरा उपप्रश्न पाहूया। इथे आपल्याला काय सांगितलं आहे, ज्या कंसाचे टोके L आणि N आहेत त्या कंसांची नावे लिहा। बघा, L बिंदू इथे आहे, N बिंदू इथे आहे, मग काय करायचं, तर बघा L आणि Nच्या मध्ये इथे M बिंदू आहे, मग आपण काय करायचं, त्याचं नाव लिहिताना M बिंदूमध्ये लिहायचा। टोकाचा बिंदू आहे L, मधला बिंदू आहे M आणि दुसऱ्या टोकाचा बिंदू आहे N, तर हा कंस काय झाला, कंस LMN। ह्यालाच तुम्ही NML असं देखील लिहू शकता। चला दुसरा कंस लिहूयात। दुसरा कंस काय आहे बघा, तर हा कंस झाला, आता ह्या बाजूने कंस पाहूयात, तर ह्या बाजूने काय झालं, LSN, मग इथे लिहायचं LSN। तर अशा पद्धतीने हा झाला आपला पहिला प्रश्न। आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, शेजारील वर्तुळाच्या आकृतीतील ABC आणि D या बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावे लिहा। आपल्याला इथे कंसांची नावे लिहायची आहेत, मग काय करायचं, तर बघा आपण इथे समजा बिंदू A आणि बिंदू C या दोघांना टोकाचं बिंदू जर आपण समजलं तर काय होईल, तर एका बाजूने B बिंदू त्याच्यामध्ये येतो तर दुसऱ्या बाजूने D बिंदू त्याच्यामध्ये येतो। आपण इथे लिहून घ्यायचं आहे, टोकाचे बिंदू A आणि C असणारे कंस। तर ते कंस कोणते आहेत, तर अगोदर आपण ABC हा कंस लिहूयात, म्हणून कंस ABC आणि दुसरा कंस काय आहे, ADC, म्हणून इथे लिहायचं आहे कंस ADC। ओके, त्यानंतर जर आपण असा विचार केला की बिंदू D आणि बिंदू B हे दोन्ही टोकाचे बिंदू असतील तर तेव्हा आपण काय लिहिणार, टोकाचे बिंदू D आणि B असणारे कंस। तर ते कंस कोणते आहेत, तर एका बाजूने मधला बिंदू येणार आहे A आणि दुसऱ्या बाजूने मधला बिंदू येणार आहे C, म्हणून DAB हा पहिला कंस लिहूयात, कंस DAB आणि दुसरा कंस काय येईल, DCB, म्हणून कंस DCB। चला आपले दोन प्रश्न झालेले आहेत, आता आपण पुढे जाऊयात।
तिसरा प्रश्न काय आहे बघा, शेजारील वर्तुळाच्या आकृतीतील पी क्यू आर एस आणि टी या बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावे लिहा. आपल्याला इथे 5 बिंदू दिले आहेत आणि तयार होणाऱ्या कंसांची नावं लिहायची आहेत. सर्वात अगोदर आपण काय करूयात, बिंदू पी आणि बिंदू एस यांना टोकाचे बिंदू मानूयात. म्हणून इथे लिहून घेऊया टोकाचे बिंदू पी आणि एस असणारे कंस. तर बघा इथे जर आपण पी पासून सुरुवात केली आणि डाव्या बाजूने विचार केला तर पी टी एस हा कंस तयार होतोय. मग अगोदर तो कंस लिहून घेऊयात, कंस पी टी एस व. आता बघा पी आणि एस हे टोकाचे बिंदू असताना जर आपण उजव्या बाजूने विचार केला तर त्या दोन्ही बिंदूंच्या मध्ये क्यू आणि आर हे दोन बिंदू येतात. मग ह्या कंसाचं नाव लिहिण्यासाठी मधला बिंदू म्हणून क्यू बिंदू किंवा आर बिंदू यापैकी कोणताही एक बिंदू घेतला तरीही कंस तोच राहणार आहे. मग आपण इथे लिहून घेऊयात कंस पी क्यू एस. तुम्ही कंस पी क्यू एस ऐवजी पी आर एस लिहिलं तरीही चालेल. आता पुढे आपण काय करूयात, बिंदू क्यू आणि बिंदू एस हे दोन्ही शेवटचे बिंदू म्हणजेच टोकाचे बिंदू असताना जे कंस तयार होतात त्यांची नावं लिहून घेऊयात. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे टोकाचे बिंदू क्यू आणि एस असणारे कंस. तर बघा इथे काय झालं, जर क्यू पासून आपण डावीकडे आलो तर एस पर्यंत जाण्यासाठी आपल्याला पी बिंदू आणि टी बिंदू हे दोन बिंदू लागतात. तर ह्या दोन बिंदूंपैकी मधला बिंदू म्हणून आपण कोणताही एक बिंदू घेतला तरीही चालेल. मग आपण काय करूयात, इथे लिहूयात कंस शेवटचा बिंदू जो म्हणजे टोकाचा बिंदू आहे त्याला आपण क्यू घेऊयात आणि आपण बिंदू पी मधला बिंदू घेऊयात आणि पुन्हा दुसऱ्या टोकाचा बिंदू एस बिंदू येईल. म्हणून इथे कंस तयार झाला कंस क्यू पी एस. त्यानंतर आपण दुसरा कंस लिहूयात, तर क्यू पासून एस कडे जर आपण उजवीकडून गेलो तर आर बिंदू त्याच्या मध्ये येतोय. मग काय लिहायचं, कंस क्यू आर एस हे दोन कंस झाले. ओके आता पुढे आपण काय करूयात, तर पुढे आपण बिंदू आर आणि बिंदू टी ह्या दोन बिंदूंना टोकाचे बिंदू मानूयात. ओके मग आपण इथे लिहून घ्यायचं आहे टोकाचे बिंदू आर आणि टी असणारे कंस. ओके मग बघा इथे जर आपण डावीकडून विचार केला तर काय झालं, आर आणि टी ह्या दोघांच्या मध्ये क्यू आणि पी हे दोन बिंदू आहेत. मग त्यापैकी कोणताही एक बिंदू घेऊयात आपण, म्हणून कंस आर क्यू टी व. आता बिंदू आर पासून आपण उजवीकडून विचार करूयात तर काय होईल, आर एस टी. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे कंस आर एस टी. चला इतकं झालं. आता आपण चौथ्या जोडीसाठी काय करूयात, तर चौथ्या जोडीसाठी बिंदू आर आणि बिंदू पी हे टोकाचे बिंदू मानूयात. मग इथे लिहून घ्यायचं आहे टोकाचे बिंदू आर आणि पी असणारे कंस. तर इथे काय होईल, तर आर क्यू पी. म्हणून इथे लिहायचं आहे कंस आर क्यू पी व. ह्या बाजूने जर आपण विचार केला तर काय होईल, तर आर एस पी लिहूयात. म्हणून इथे लिहायचं आहे कंस आर एस पी. तर बघा अशा पद्धतीने आपण वेगवेगळे टोकाचे बिंदू असणारे असे खूप सारे कंस लिहून घेतलेले आहेत. आपण प्रत्येकाला अशा पद्धतीने स्टार करून घेऊयात म्हणजे ते वेगळे आहेत असं समजून येईल. तर अशा पद्धतीने आपला हा तिसरा प्रश्न झालेला आहे आणि ह्या तिसऱ्या प्रश्नासोबतच आपला उदाहरण संग्रह 31 हा कंप्लीट झालेला आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर इयत्ता पाचवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता पाचवी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.